उद्योजक संतोष शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणातील चार संशयित आरोपींपैकी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि तिचा साथीदार पोलीस अधिकारी राहुल राऊत या दोघांना काल दुपारी गडहिंग्लज पोलिसांनी कर्नाटक विजापूर येथून ताब्यात घेतले आहे. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी गडहिंग्लज पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी जमा झाली होती. आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांनी रोष व्यक्त केला. यावेळी गडहिंग्लज मधील कोणत्याही वकिलाने आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये असा गडहिंग्लज बार असोसिएशनचा निर्णय झाला. मात्र आरोपी राहुल राऊत याने वकीलपत्र घेण्यासाठी कर्नाटक येथून वकिलांना पाचारण केले आहे. या घटनेतील इतर 2 संशयित आरोपींचा तपास सुरू असून लवकरच त्यांना ताब्यात घेणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी सांगितले आहे. प्रतिनिधी अमित कांबळे, MS टाइम्स मराठी, गडहिंग्लज, कोल्हापूर. दिनांक 24/6/2023 सकाळी साधारण 7:30 सुमारास एक बातमी मिळाली की जे काही गांधीनगर आहे तिथले उद्योजक संतोष शिंदे हे घरात मृतावस्थेत मिळाले असून त्या ठिकाणी आमचे लगेच प्रभारी अधिकारी श्री सरगर हे रवाना झाले. त्यांनी मला कळवलं आणि जेव्हा आम्ही परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस त्यांचा मृत्यू झालेला दिसत होता. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगा अर्जुन आणि तेजस्विनी शिंदे यांचे पण मृतदेह पडलेले होते. त्या ठिकाणी आम्ही स्पॉट पंचनामा केला, इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि नंतर त्यांचे मृतदेह हे पोस्टमार्टम करता CPR कोल्हापूर इथे रवाना केले. आणि त्या दिवशी रात्री शुभम किरण बाबर त्यांचा नातेवाईक आहे त्याच्या तक्रारीवरून 306, 386, 388, 506 आणि 34 भादवीप्रमाणे गडहिंग्लज पोलीस स्टेशनला त्या दिवशी संध्याकाळी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामध्ये आरोपितांचे 4 आरोपीबद्दल त्यांनी तक्रार दिली. आरोपितांची नावे गुन्हा कायम जे आरोपी आहेत शुभदा पाटील, शुभदा राहुल पाटील, राहुल श्रीधर राऊत, विशाल वानेकर आणि संकेत पाटील. तर यातील आरोपी क्रमांक 1 आणि पाटील त्याच्यामध्ये यातील जे काही आरोपी क्रमांक 1 आणि 2 आहेत शुभदा पाटील आणि राहुल राऊत हे त्यांच्यावर वारंवार फोन करून तुला सोडणार नाही, तुला खोट्या गुन्ह्यात अडकवलं आहे, तुला आता केस घालून तुझी जिंदगी बर्बाद करणार आणि 1 कोटीची खंडणी घेऊन त्यांना वारंवार त्रास देत होते, पैशाची मागणी करत होते आणि यामुळे ते अतिशय त्रस्त झालेले होते. आणि आम्हाला त्या ठिकाणी जे काही 2 सुसाईड नोट एक प्रिंटेड आहे आणि एक रजिस्टरमध्ये लिहिलेली, रजिस्टरमधली प्रिंटेड नोटमध्ये त्यांच्या पत्नीची पण आहे, त्याची सुनील शिंदेंचं पण हस्ताक्षर आहे आणि संतोष शिंदेंचं पण आहे. तर त्यात पण त्यांनी तेच म्हटलेले की या दोघांकडून आम्हाला वारंवार त्रास होत होता. जी काही संकेश्वर पोलीस ठाणे इथं त्यांच्यावर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यातील मयत जे आहेत संतोष शिंदे की खोटा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यात आम्हाला एक विचित्र पद्धतीने अडकवलं गेलं आणि त्या गुन्ह्यामुळे आमची समाजात अवहेलना झाली. आणि त्यांनी जे काही उद्योगासाठी बँकांकडून कर्ज घेतलेलं होतं ते कर्ज थांबवलं बँकेने, त्याचे हप्ते पण थांबले आणि त्यांच्यावर मानसिक कुचंबण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही आणि अतिशय त्रस्त होऊन त्यांनी स्वतःचे जीवन कुटुंबाचे संपवण्याचा निर्णय घेतला. अशी जी कलम सांगितली त्याप्रमाणे मी गडहिंग्लज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. नाही असं बंदुकीने गोळ्या घालून नाही, परंतु माझा आरोपी बाबत म्हणताय ना, हा आरोपी शुभदा पाटील म्हणाले होते माझा पती क्लास 1 ऑफिसर आहे आणि तो तुला कुठल्याही खोट्या गुन्ह्यात अडकवेल अशा स्वरूपाचा मजकूर आहे.